हाय फ्रेंड, वेलकम टू माय चैनल कोमल व्लॉग। कसे आहात तुम्ही सर्व? आणि मी कोमल शिंदे, मी पुण्यामध्ये राहते आणि हा माझा फर्स्ट व्लॉग आहे। तर बोलायला प्रॉब्लेम होत आहे, शब्द हिगडचे तिकडे होत आहेत, पण समजून घ्या तुम्ही थोडं मला। आणि उद्याच्या व्लॉगमध्ये आपलं पुणे टू नाशिक असं ट्रॅव्हल होणार आहे। तर नाशिकला यासाठी जायचं आहे की मला आणि माझ्या हस्बंडला पंचकर्म ट्रीटमेंट करायची आहे। तर पंचकर्म ट्रीटमेंट म्हणजे काय, त्यामध्ये काय काय होतं, ते कशी होतं, हे मी सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पंचकर्म ट्रीटमेंट ही भरपूर गोष्टींसाठी होते। आपल्या बॉडीमध्ये आपल्याला काही आजार असेल, मे बी डायबिटीज, कोणाला बीपीचा त्रास असतो, असे भरपूर आजार असतील, वेट लॉससाठी होते, बॉडी क्लिनिंगसाठी होते। तर मी आणि प्रणीत बॉडी क्लिनिंगसाठी पंचकर्म ट्रीटमेंट करणार आहोत। तर त्यात चला आपण त्यासाठी पॅकिंग करूयात। त्यामध्ये फर्स्ट आपण लिस्ट बनवून घेऊयात, कारण की माझ्या लक्षात नाही राहत, दोन तीन गोष्ट मग अशा राहून जातात घरीच। मग आपण पहिले लिस्ट बनवून घेऊया। त्यासाठी मग आपल्याला पहिले आता पॅकिंगची पूर्ण लिस्ट करून घेतली आहे, काय काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या सगळ्या लिहून घेतल्या, कारण कोणतीही गोष्ट घरी राहायला नको। तर मग चला आता आपण पॅकिंग करूया। तर आपण फर्स्ट काय करूया, ज्या ज्या गोष्टी आपल्याला लागणार आहेत, टी शर्ट्स, पॅन्ट, जॅकेट, त्या गोष्टी आपण पहिले एकत्र काढून घेऊयात। कबड्डमधून मी आता सगळं काढून घेतलं आहे। तर मग आता चला आपण पॅक करूया, सगळं बॅगमध्ये सेट करूयात। फर्स्ट बॅग भरून झाली आहे, तर अशा मला चार बॅग भरायच्या आहेत। तर मग तीन मोठ्या आणि छोट्या दोन बॅग आहेत, आणि उद्या सकाळी दोन ब्लँकेट भरणार आहोत आम्ही। आता जस्ट माझी पॅकिंग झाली आहे आणि उद्याच्या दिवसासाठी मी खूप एक्सायटेड आहे, कारण की माझा फर्स्ट व्लॉग उद्या स्टार्ट होणार आहे। ट्रॅव्हल करणार आहोत, पंचकर्म, उद्या सगळं खूप काय करायचं आहे। तर उद्या भेटूयात, बाय। हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। आता आम्ही दोघेही रेडी झालेलो आहोत आणि आता लगेच कारमध्ये लोड करणार आहोत। आता आम्ही निघालो आहोत आणि ऑन द वेज आहोत, आणि आता आमचे दोन फ्रेंड्स पण येत आहेत नाशिकला, त्यांना नाशिकला त्यांच्या घरी जायचं आहे। सो त्यांना घेऊनच आम्ही आता निघणार आहोत। कुठले सॉंग्स आहेत त्याच्यात? शिवापासून चालू करू। प्रणित सोबत भेट करून देते। हाय प्रणित, हॅलो। आता आम्ही चालत नाशिकला, तुम्हाला पण माहिती आहे। बोल काहीतरी प्रणित। हाय फ्रेंड्स, सो फर्स्ट टाइम माझी बायको लॉक बनवते, थोडे काही चुकी वगैरे झाले तर समजून घ्या। दिस इज हर फर्स्ट टाइम, सो जर तुम्हाला आवडलं तर नक्की रिस्पॉन्स करा। आणि सध्या आम्ही ड्राईव्ह करत आहोत, इट्स ऑलमोस्ट 4 to 5 hour जर्नी फ्रॉम पुणे टू नाशिक। सो तिकडे गेल्यानंतर आपण भेटू परत। हा माझा फेवरेट रोड आहे शॉपिंगसाठी, मी स्ट्रीट शॉपिंगसाठी येते इथे। आणि अजून शॉप्स ओपन नाही झालेत, 10 नंतरच मोस्टली शॉप ओपन होतात इथे।
आणि केव्हा केव्हा येते मी या रोडला शॉपिंगला. आणि छोटंसं मार्केट आहे स्ट्रीटचं, पण खूप छान कलेक्शन असतं इथे आणि मला आवडतं. आणि घराच्या 5 मिनिट जवळच आहे, 5 मिनिट लागतात फक्त. सो एक दोन टॉप घ्यायचे असेल तर मी येते, तुम्हाला दाखवेल एक दिवस हा मार्केट. आपण ब्लॉग करू येथे या मार्केटवर. आम्ही आता जस्ट विकी आणि नम्रताला पिक केलेला आहे, चला मग आपण त्यांना पण भेटूया. हा आहे द ग्रेट विकी आणि हा ही आहे द ग्रेट नम्रता. हॅलो हॅलो. आम्ही आता नाशिकची जर्नी करतोय, खूप छान रस्ता आहे आणि आम्ही खूप एन्जॉय करणार आहे. हॅलो, आम्ही आता चाललोय पंचकर्मा. नको करू मला बोलू तर. आता आम्ही चाललो आहे मित्रांनो त्र्यंबकच्या आध्यात्मिक केंद्रात रणित साठी पंचकर्म करता. तर तिथे आमचा प्रवास आता खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तर आपण भेटूया थोड्याच वेळात. बाय बाय. ब्रेकफास्टसाठी आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो आहोत, रोडच्या जवळच आहे, राजगुरु नगरच्या पुढे आहे हे हॉटेल. आणि हॉटेलचं नाव नेल रेस्टॉरंट असं आहे, प्युअर व्हेज आहे. तर ब्रेकफास्ट करून आम्ही लगेच इथून निघणार आहोत. तर हे हॉटेल आहे ते प्युअर व्हेज आहे. चला तर मग आपण आतमध्ये जाऊया. ते लोक बसले असतील, तर मग जाऊन काय ऑर्डर करायचं हे बघूया. तुम्ही दिसताय काय? हा काय ऑर्डर केलाय? आपण एक मेदू वडा आणि एक मसाला डोसा आणि चहा. मी पण साऊथ इंडियनच खाणार आहे मेदू वडा. आपल्या दोघांना आपल्या दोघांना डोसा सांगितलं. नाही, मी मेदू वडा खाणार आहे. नाही तर ते मी कट करणार आहे. आम्ही लंचसाठी थांबलो आहे. प्युअर व्हेज रेस्टॉरंट आहे हे पण एक पुरोहित म्हणून, तर इथे वीट रोटी खूप छान भेटते, त्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत. आणि हे रेस्टॉरंट दाखवते तुम्हाला कसं आहे. शिर आहे हे हॉटेल आणि खूप छान आहे, टेस्ट तर इथल्या उत्तम आहे. हे छोटे छोटे प्लांट त्यांनी ठेवलेत आणि समोरच रोड आहे, तर अजून हवेशीर वाटत आहे, छान आहे. आणि इथे एक शॉप आहे छोटस. खूप छान छान गोष्टी आहेत, छान आहे. हे बास्केट किती क्यूट आहे. हे क्यूब किती क्यूट आहे ना नमू, खूपच छान आहे. आणि ते समोरच मगन चिक्कीचे पण आहे, तुम्ही चिक्की सुद्धा घेऊन जाऊ शकता. Thank you.
हाय फ्रेंड्स, जस्ट पोहोचलो आहोत आम्ही आता आणि विक्की आणि लम्मूला पण जस्ट ड्रॉप केला आहे. तर खूप थकलो आहोत आम्ही, कारण सकाळी आम्ही 10 वाजता निघालेलो आणि आता ऑलमोस्ट 6:30 वाजले आहेत. तर खूप थकलो आहोत. तर हा व्लॉग उद्या आपण कंटिन्यू करूयात. इथलं नेचर कसं आहे, लोकेशन काय आहे, हे मी सगळं तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये दाखवेल. तर चला, बाय, गुड नाईट.